रुणमयी म्हणते की मम्मा मला आता कन्फर्म झालंय की गुंज आणि कबीर मध्ये कसलं नातं आहे ते दोघं फक्त एकमेकांचे मित्र आहेत आणि तो अंगद तो फक्त तुला फसवतोय. उगाचच तुझ्यामुळे माझ्या घरात भांडणं सुरू झाली. मी कबीर सोबत किती भांडले तुला माहितीये का? नमस्कार मंडळी, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. गुंज आणि कबीर आता दोघंही घरी आलेले आणि टेरेसवरून मृण्मयी त्या दोघांना बघत असते. कबीर गुंजाला म्हणत असतो की गुंजा तू कशाला मला परत घरी घेऊन आलीस? गुंजा म्हणते की साहेबा काय झालंय? कबीर म्हणतो की गुंजा मला अगं घरात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. गुंजा म्हणते की मला सांगा एक साहेबा की मृण्मयी ताई लग्नाआधी तुमच्या मैत्रीण होत्या ना? कबीर म्हणतो की हो. गुंजा म्हणते की मग तुम्ही असेच भांडायचे का एकमेकांशी? कबीर म्हणतो की तेव्हा सेन्सिबल होती, हुशार होती, तेव्हा तर अशी नव्हती वागत ती. गुंजा म्हणते की मग मी सुद्धा तुमची मैत्रीण आहे आणि मग उद्या जर मी तुमच्याशी भांडले तर तुम्ही असंच घर सोडून जाल का? अहो साहेबा, नवरा बायको मध्ये भांडणं होतच असतात आणि बायको जरी भांडली तरी चालतंय, परंतु नवराने भांडून कसं काय चालेल? कबीर म्हणतो की ती दुसरं काही बोलली असती तरी मला चाललं असतं, परंतु तिने माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतलाय ते मला अजिबात चालणार नाही. गुंजा कबीरला म्हणत असते की साहेबा अहो लेकराच्या आईला जेव्हा ती लेकराला जन्म देत तेव्हा किती तिला त्रास सहन करावा लागतो, तुम्हाला पटतंय का मी काय म्हणते ते? कबीर गुंजाला थँक यू म्हणतो आणि गुड नाईट म्हणून तो आता आतमध्ये निघून जातो. गुंजा कबीरला थांबवते आणि म्हणते की साहेबा हे घ्या तुमचं जर्किंग. त्याच्या त्याच्या गोष्टी ह्या ज्याच्या त्याच्या जवळच असायला हव्या. तर मृण्मयीने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. मृण्मयी म्हणते की सॉरी कबीर की मी तुझ्यावर संशय घेतला, परत मी तुझ्यावर असा संशय कधीच घेणार नाही. मृण्मयी लगेचच मायाला कॉल करते. माया विचार करते की मृण्मयीचा एवढ्या रात्री मला का कॉल आला असेल आणि ती मृण्मयीला विचारते की काय झालंय मृण्मयी. मृण्मयी म्हणते की मम्मा मला आता कन्फर्म झालंय की गुंज आणि कबीर मध्ये कसलं नातं आहे ते दोघं फक्त एकमेकांचे मित्र आहेत आणि तो अंगद तो फक्त तुला फसवतोय. उगाचच तुझ्यामुळे माझ्या घरात भांडणं सुरू झाली. मी कबीर सोबत किती भांडले तुला माहितीये का? माया म्हणते की तू एवढं कसं काय खात्रीशीर सांगू शकते? तेव्हा मृण्मयी म्हणते की मी त्यांचं सगळं बोलणं ऐकलंय. माया म्हणते की ते असंच बोलणार तुला फसवण्यासाठी. मृण्मयी म्हणते की अगं मम्मा मी त्यांचं बोलणं चोरू नाही आणि अगं ते एकांतात बोलत होते. एकांतात माणूस कधी खोटं बोलत नाही आणि त्यामुळे मला आता समजलंय की त्या दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे. माया म्हणते की मृण्मयी एक गोष्ट लक्षात ठेव की माणसाचे डोळे आणि कान नेहमी धोका देत असतात. मृण्मयी म्हणते की परंतु मम्मा एका विश्वासाच्या बळावर सगळं नातेही टिकून असतात आणि आज बाबाने तुला सगळ्यांसमोर मारलं याचं मला वाईट वाटलं, पण तू पण असं नको ना वागूस. तुला माझा संसार मोडलेला बघायचाय का? आता तू एक काम कर, उद्या संक्रांत आहे, संक्रांतीला आमच्या घरी आणि सगळ्यांची माफी माग. माया म्हणते की मृण्मयी तू मला कबीरची माफी मागायला सांगते का? हे बघ, हे अजिबात शक्य होणार नाही. मृण्मयी म्हणते की ठीक आहे, नको माफी मागू, यामध्ये तशी ही माझी चूक आहे, परंतु तिळगुळ घेऊन सर्वांना तिळगुळ तर देशील. असं म्हणून आता मृण्मयी फोन ठेवून देते. तर माया मागे म्हणत असते की नाही नाही, मी कशाला त्यांची माफी मागू? मला ह्या अंगतचा छडा आता लावावाच लागेल. खरंच ह्या अंगतने मला गंडवलं तर नसेल ना? माझ्या संशयाचा याने फायदा तर घेतला नसेल ना? नाही, पण माझा अंदाज असा चुकणार नाही. सगळ्यात आधी मला ह्या अंगतला शोधावं लागेल आणि नंतर काय ते ठरवावं लागेल. तर इकडे गुंजाने देवी आईची नवीन मूर्ती बनवलेली असते. ती तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि म्हणत असते की माझी देवी आईची मूर्ती मी डोंगरवाडीलाच विसरून आले, म्हणून मी आज देवी आईची नवी मूर्ती बनवली. देवासमोर दिवा लावते आणि पूजा करते. तर तिच्या पिशवीमध्ये सुवासिनीचं संक्रांतीचं जे सामान असतं ते सगळं तिने आणलेलं असतं. ताटामध्ये सगळं सामान ती मांडत असते आणि देवी आईला म्हणत असते की देवी आई तुला तर माहिती आहे ना लग्नानंतरची माझी पहिली संक्रांत आहे. आजच्या दिवशी देवीला पूजलं जातं, सगळं काही केलं जातं. सुवासिनीचा मान असतो, परंतु आजच्या दिवशी मी हे सगळं काही करू शकणार नाही. त्यामुळे जे काही असेल त्याला गोड मानून घे, माझी पूजा आता मी इथं सुरू करते. गुंजा जेव्हा पूजा करत असते त्याचवेळी मधू तिथे येते. मधू म्हणते की गुंजा हे सर्व काय चालू आहे? गुंजा म्हणते की मी पूजेची तयारी करत होते. मधू म्हणते की अगं हो, पण हे सर्व तू का करतेयस? गुंजा म्हणते की हे मी मृण्मयीताईसाठी करतेय. तर मधू म्हणते की मृण्मयीताईसाठी करते म्हणजे हे सगळं सामान आणायला तू बाजारात गेली होतीस का? आणि तुला जायची काय गरज? हात दुखतोय ना, आम्ही सगळे आहोत ना. आणि मृण्मयीला हे सगळं आयतं दिलं तर तिला सवय कशी लागायची हे सगळं करण्याची? आणि तसंही आता तू पूजा मांडलीच आहे तर मी मृण्मयीसाठी आता ही पूजा बाहेर घेऊन जाते. मधू आता ते ताट बाहेर घेऊन जाते. तर गुंजा देवी आईला म्हणत असते की देवी आई माझी पूजा तर अपूर्णच राहिली, काय तुझ्या मनात असेल ते समजून घे. इकडे मायाने अंगतला पकडून आणायला सांगितलेलं असतं आणि ती अंगतला म्हणत असते की तू जे फोटो
फोटो पाठवलेस ना ते अजून डाउनलोड झालेच नाहीये आणि आत्ताच्या आत्ता मला सगळे फोटोज हवेत. अंगद म्हणत असतो की मॅडम हवं तर तुम्ही मला दिलेले सगळे पैसे परत घ्या, परंतु मला हे काम नाही करायचं. हे घ्या, हे 40,000 आहे, 10,000 तुम्हाला नंतर देईल. परंतु माया म्हणत असते की मला फोटो हवेत. अंगद म्हणतो की ते फोटो परत नाही मिळणार कारण माझा लॅपटॉप हरवलाय. माया म्हणते की मला काहीही सांगू नको, मला ते फोटो हवे. तर अंगद सांगत असतो की तुमच्या कामाचं त्यात काहीच नाहीये. अहो कबीर सरपोतदार खरंच खूप चांगला मुलगा आहे, उगाचच तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. आता माया पुन्हा तिच्या माणसांना अंगदला मारायला सांगते. अंगद म्हणत असतो की अहो मॅडम खरंच माझं ऐकून घ्या, कबीर सरपोतदार खरंच खूप चांगला माणूस आहे. माया त्याच्यावर रागवत असते आणि म्हणत असते की शटअप, मी काय कबीर सरपोतदारचं सर्टिफिकेट नाही मागते तुझ्याकडे. आणि तिच्या माणसांना ती सांगते की याला घेऊन बाहेर कुठेतरी फेकून द्या, याला आता मी जास्त सहन नाही करू शकत, हा माझ्या डोक्यात जातोय. आणि आता हा शिकवणार का मला की कबीर सरपोतदार किती चांगला माणूस आहे ते? कबीर सरपोतदार कधी चांगला माणूस असू शकत नाही. सर्वेशने हे सर्व बघितलेलं असतं. सर्वेश मायाला म्हणत असतो की माया अगं तू कशाला त्या आपल्या कबीरच्या मागे लागलीय, तुला आपल्या लेकीचा संसार मोडायचा आहे का? माया काहीही न बोलता गप्प बसलेली असते. इकडे बाबळी ही अंगणात उभी असते आणि पोस्टमनची ती वाट बघत असते. तितक्यात पोस्टमन तिथे आलेला असतो आणि ती पोस्टमनला म्हणते की दादा आज तुम्हाला खूप उशीर झाला, मला माझ्या गुंजीला फोन लावायचा होता. पोस्टमन तिला फोन देतो. बाबळी आता कबीरला फोन करते आणि कबीरला म्हणते की मी गुंजाची आई बोलते. कबीर म्हणतो की हो बोला. बाबळी विचारते की गुंजा कशी आहे, बरी आहे का ती? कबीर म्हणतो की हो ती अति उत्तम आहे आणि मी तुम्हाला परवाच कळवलं होतं ना. बाबळी म्हणते की अहो खरं तर मला माहिती आहे तुमच्याकडे टाइम नसतो, परंतु जेव्हा तुमच्याकडे टाइम असेल तेव्हा तुम्ही गुंजाकडे फोन द्याल का? कबीर म्हणतो की अहो कालच हॉस्पिटलमधून आलोय आम्ही आणि तुम्हाला बोलायचंय का गुंजासोबत? तर बाबळी म्हणत असते की अहो तुम्ही तिच्या सोबत आहात ना तर मला कसली काळजी नाही, मला गोळी लागलेली असताना सुद्धा तुम्ही एवढी धडपड करून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. मी त्याला म्हणत असते की आमच्या गावामध्ये एक परंपरा आहे की संक्रांतीच्या दिवशी जावयाला वाण दिला जातो, त्यामुळे जावयाची आणि लेकीची जोड कायम आयुष्यभर सोबत असते. कबीर म्हणतो की अहो कशाला करताय हे सर्व? बाबळी म्हणते की पाठवते मी तुम्हाला, प्लीज नाही म्हणू नका. एवढी संकट मागे लागली आहेत, माझ्या गुंजासाठी तरी बांधा ना तेवढा धागा. कबीरही नाही म्हणू शकत नसतो. बाबळी त्याला विचारते की मग पाठवू ना धागा? कबीर म्हणतो की ठीक आहे द्या पाठवून. बाबळीला खूप आनंद झालेला असतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मृण्मयी कबीरला संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देत असते आणि ती कबीरला म्हणते की आता यापुढे आपल्यात कधीही वाद होणार नाही. ती कबीरला तिळगुळ देत असते आणि म्हणते की तिळगुळ घे आणि गोड बोल. आणि कबीर तिळगुळ सांडू नको आणि माझ्याशी भांडूही नको. तेवढ्यातच गुंजाचा हात हा दुखायला लागतो आणि गुंजा जोराने ओरडते की ऐक. तसेच कबीर हातातले तिळगुळ सोडून देतो आणि गुंजाला पकडायला जातो. खरं तर गुंजाला तेव्हा चटका बसलेला असतो आणि कबीर आता गुंजाच्या हातावर फुंकर मारत असतो. मृण्मयीचं लक्ष जातं की कबीरच्या हातातले सगळे तिळगुळ हे सांडलेले असतात, त्यामुळे मृण्मयीचा राग अजूनच वाढलेला असतो. कबीर मात्र गुंजाच्या हातावर फुंकर मारत असतो आणि त्यावेळी मृण्मयीला मात्र राग अनावर होतो आणि मृण्मयीच्या हातात जे ताट असतं तिळगुळाचं ते ताट मृण्मयी जोरात खाली फेकून देते. तर मित्रांनो असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.